नाशिकमध्ये पहाटे 5:30 वाजता जळीत कांड. खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात, होताच बसने पेट घेतला. अनेक प्रवाशांचा घोरपडून मृत्यू झाला. नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील कैलासनगर भागात ही घटना घडली. रस्त्यावर जाळलेल्या मृतदेहांचा सडा पडला असून अग्निशमन दलाकडून बसची आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. बसमध्ये आणखी काही प्रवासी असण्याची भीती व्यक्त केली जात असून वेळेवर अँब्युलन्स येत नसल्याने शहर बसमध्ये टाकावे लागले मृतदेह. याबाबत घडलेली हकीकत अशी की नाशिक येथील औरंगाबाद रोडवरील कैलासनगर भागात यवतमाळहून मुंबईला जाताना चिंतामण ट्रॅव्हल्सच्या खासगी बस असून ह्या बसला भीषण अपघात होऊन बसने तात्काळ पेट घेतल्याने बसमधील प्रवासी झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अनेक प्रवासी आगीच्या लोटणी होरपळून रस्त्यावर सैरावेरा पळत सुटले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस प्रशासन अग्निशमन दल तात्काळ मदत करून वेळेवर अँब्युलन्स उपलब्ध न झाल्याने मृतदेह जिल्हा रुग्णालयात सिटी बसने नेले. अपघातांची मालिका फक्त एमिरच्या हॉटेलवर होत असते. अत्यंत अपघाती चौक आहे हा. सगळी हेवी ट्रॅफिक इथे आहे आणि नेहमीप्रमाणे इथे खूप मोठा अपघात झालेला आहे. औरंगाबाद रोडवरून पुसदवरून बस आली आणि इकडे औरंगदामकडून एक इशाराली ट्रक आली. दोघांचा ॲक्सिडेंट झाला आणि अक्षरशः बस पेटली. बसमधले सगळे लोक जळत होते, डोळ्यांनी बघत होतो आम्ही, काही करता येत नव्हतं. पोलीस यंत्रणाही जागेवर लवकर नव्हती. हाकेच्या अंतरावर अग्निशामक दल तेही आलं नाही, ॲम्ब्युलन्स इथे नाही. सगळ्या बॉड्या सिटी लिंकच्या बसमध्ये टाकायची वेळ आलेली आहे. अत्यंत वाईट परिस्थिती. औरंगाबाद हायवे रोडवर जो अपघात झाला आहे, ही बस चिंतामणी ट्रॅव्हलची बस होती. या बसमध्ये काही प्रवासी होते, त्यांच्याशी आपण बोलूया. काय झालं नेमकं? नाही माहिती, आम्ही तर झोपतच होतो. ते अचानकच गाडीचा आवाज आला, एकदम ब्लास्ट झाल्यासारखा. मग बाहेर आम्ही बघतो तर पुढे आग लागली होती गाडीला. त्याच्यानंतर तर मग आम्ही जीव वाचवायचाच केला. गाडीत तर खूप लोक होते, खूप सारे. माहित नाही आता कोणी हाय जिवंत, पण आम्ही निघलो बाहेर कारण की त्यांची मदत होती आम्हाला खिडकीमधून बाहेर काढायला. कोणी बाहेर काढलं तुम्हाला? ते आहेत ना. तुम्ही कुठून बसले होते? वाशिमवरून. किती जण होते? 4. तुम्ही सगळे सुखरूप बाहेर आले? हा. आता कुठे जाणार आहे? मुंबईला जायचंय. या बस मध्ये भरपूर लोक बसलेले होते. 1-4 जण वाचलेले आहे. बाकीच्या लोकांचा आता शोध घेत आहे, किती लोक मिले आहे आणि किती लोक वाचले आहे. पोलीस फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.